हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आणि आज संकष्ट चतुर्थी आहे, त्यानिमित्त तुम्हाला सगळ्यांना चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात गव्हाच्या कणकेचे तळलेले मोदक। त्यासाठी मी एक वाटीभर कणिक घेतलेली आहे, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आणि एका वाटीमध्ये मी 3 चम्मच तूप गरम करून घेतलेले आहे, म्हणजे पोहे खायच्या चम्मचने 3 चम्मच तूप गरम करून घेतला आहे छान कडकडीत। असं ते या कणकेमध्ये आपल्याला मोहन घालायचं आहे तुपाचं, त्यामुळे आपले जे मोदक आहे ते अतिशय खुसखुशीत असे बनतात। तर या पद्धतीने आणि सर्व आपल्याला छान कणकेमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे। आणि बाजूच्या एका प्लेटमध्ये तुम्ही पाहत असाल मी गूळ खिसून घेतलेलं आहे आणि खोबराखीस आणि थोडंसं ड्रायफ्रूट क्रश करून घेतलेलं आहे। गणपती बाप्पाला गुळाचाच नैवेद्य जास्तीत जास्त दाखवला जातो, त्यामुळे आजचे जे मोदक आहे ते मी गुळाचेच बनवत आहे। तर हे बघा, ही कणिक अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर असा गोळा मळायचा आहे, त्याचा थोडं थोडं पाणी घालत असा। तर एकदम जास्त पाणी घालायचं नाही आणि गोळा सैल बनवायचा नाही आहे, जास्त आपल्याला घट्टसरच असा बनवायचा आहे, त्यामुळे आपले मोदक एकदम खुसखुशीत बनतात। हे बघा, असा घट्टसर गोळा माझा मळून तयार झालेला आहे। आणि गणपती बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो, त्यामुळे आता या गोळ्याची मी सारखी असे 21 गोळे तयार करणार आहे छोटे छोटे। तुम्हाला पाहिजे तशा आकारात तुम्ही मोदक करू शकता, लहान किंवा मोठे। तर मी साधारण आकाराचे या ठिकाणी मोदक बनवत आहे, त्यासाठी मी अशा पद्धतीने गोळे तोडून घेतलेले आहे 21। हे बघा, अशा पद्धतीने 21 गोळे मी काढून घेतलेले आहेत। आणि हा जो गूळ खोबराखीस आणि थोडंसं ड्रायफ्रूट घेतला आहे ते मी एक सर्व मिक्स करून घेत आहे, त्याचं छान सर्व मिक्स करून असा गोळा बनवून घ्यायचा आहे। या पद्धतीने सर्व मिक्स झालेला आहे आणि आता मी एक एक गोळा घेऊन छोटीशी त्याची पापडी लाटून त्याचे मोदक बनवणार आहे कळ्या पाडून। तर हे बघा अशा पद्धतीने, तर पापडी आपल्याला एकदम जाड किंवा एकदम पातळ अशी बनवायची नाही आहे, मध्यम आकाराची बनवायची आहे। तर हे बघा, अशी पापडी बनवून त्याच्यामध्ये सारण भरायचं आहे, कारण गुळाचे मोदक बनवत आहोत आपण। पापडी जर एकदम पातळ केली तर तो मोदक लगेच फुटून जाणार, त्यासाठी मध्यम आकाराची पापडी बनवायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने कळ्या पाडायच्या मोदकाला। आणि अशाच पद्धतीने मी सर्व मोदक तयार करून घेणार आहे 21 अशाच कळ्या पाडत। आणि पापडी जर जाड असली तर ती पापडी पण थोडी कच्ची राहणार, आणि एकदम पातळ बनवली तर गुळाचे मोदक असल्यामुळे लगेच फुटून जाणार, त्यासाठी मध्यम आकाराची पापडी बनवत आहोत आपण। तर हे सर्व माझे मोदक करून तयार झालेले आहेत, आता आपण हे तळून घेणार आहोत। तर सर्वात पहिल्यांदा मी कढई ठेवली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे। थोडंसं तेल गरम झालं की नाही मी थोडा गोळा टाकून पाहिला आहे कणकेचा, तेल आपलं गरम झालेलं आहे। आपल्याला एकदम कडकडीत असं गरम करायचं नाही आहे, तेल साधारण गरम करायचं आहे आणि मंद आचेवरच मोदक छान तळून घ्यायचे, म्हणजे आतपर्यंत पूर्ण तळल्या जातील ते। तर अशा पद्धतीने थोडे थोडे मोदक टाकून आपल्याला पूर्ण मोदक तळून घ्यायचे आहेत। मी माझ्या मागच्या एका माझ्या चॅनलवरती मैद्याचे तळलेले मोदक कसे बनवायचं याचा व्हिडिओ पण मी अपलोड केलेला आहे, जर तुम्हाला मैद्याचे तळलेले मोदक पाहायचे असतील तर तुम्ही पाहू शकता। तर हे अशा पद्धतीने आपले हे गव्हाच्या कणकेचे तळलेले मोदक तयार झालेले आहे, अशी अतिशय खुसखुशीत असे हे मोदक बनलेले आहेत आपले। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की पाठवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा, अशा पद्धतीने आपले मोदक सर्व तळून तयार झालेले आहे, अतिशय खमंग आणि खुसखुशीत असे आपले मोदक तयार झालेले आहेत गणपती बाप्पाचा नैवेद्य। तर चला तर भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय।